आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना एका दुर्दैवी आईची आहे दुर्दैवी आजीची आहे दुर्दैवी सासूची आहे कारण ही जी बाई आहे ती नोकरी करत होती त्यानंतर ती, ती घर काम वगैरे हे सगळं पाहत होती सांभाळत होती मोठ्या कष्टानं तिनं संसार सांभाळलेला होता आणि थोडे थोडे करून तिनं पैसे साठवले त्याच्यानंतर तिनं जमीन विकत घेतली त्यावरती तिनं घर बांधलं आणि या घरामध्ये आता ती महिला तिचा मुलगा तिची सून आणि तिचा नातू ही मंडळी बरोबरती राहत होती पण या मायमाऊलीचं दुर्दैव बघा हिने ज्यांच्यासाठी एवढं सगळं कमावलं होतं ज्यांच्यासाठी इतकं कष्ट केले होते तीच मंडळी हिच्या जीवावरती उठली आणि त्यांनीच ही ती हत्या केली पण फक्त हत्या केली असं नाही तर तिचा मुलगा आणि तिचा नातू यांनी झाडं कापण्याचा जो कटर आहे ना त्या कटरनं तिचे तुकडे तुकडे केले आणि मुळामुठेच्या पात्रामध्ये सोडून दिले नंतर ही जी हत्या आहे त्या हत्येचा पर्दाफाश झालेला होता तर मनाला चटका लावणारी ही जी घटना आहे ती घटना घडलेली आहे पुण्यामध्ये आता ती घटना तर आपल्याला पाहायची आहे तत्पूर्वी आपल्या डी एस डी वर्ल्डवरती जी स्टोरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक पत्नी आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीला मारण्याची सुपारी देते पण या ठिकाणी एकदम उलटी गेम होते म्हणजे अगोदर सुपारी दिलेली असते पण त्याच्यानंतर ज्या काही घटना घडतात ना म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची घटना नंतर समोर येते तर ती घटना डी एस डी वर्ल्डवरती टाकलेली आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक वगैरे दिलेली आहे तर आता आपण आजच्या या आजच्या स्टोरीकडं जाऊया आत्ता आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये पुन्हा या ठिकाणचा मुंढवा आणि केशवनगर हा जो भाग आहे तर त्या ठिकाणचा मसोबा नगर वगैरे हा जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये एक त्रेसष्ट म्हणजे बासष्ट त्रेसष्ट वयाच्या एक महिला त्यांचं नाव आहे उषा विठ्ठल गायकवाड या राहत आहेत आणि या ज्या आहेत उषाताई या देहुरोड या ठिकाणचं आर्मी कॅम्प आहे त्या ठिकाणी कामाला होत्या आता त्यांनी नंतर मुंढवा परिसरामध्ये जागा म्हणजे जमीन विकत घेतली त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी घर बांधलं आणि त्या आता तिथं राहत होत्या आता त्यांच्याबरोबरती त्यांचे सुपुत्र त्यांचं नाव आहे संदीप गायकवाड यांचं वय साधारणपणे एक चाळीस बेचाळीसच्या आसपासचं आहे आणि यांच्या सोनबाई आहेत त्याचबरोबर ती नातू आहे नातूचं नाव आहे साहिल उर्फ गुड्डू आता ही जी मंडळी आहेत ती मंडळी आणि इतर काही त्यांच्या घरातली मंडळी असतील तर अशा पद्धतीने हा सगळा परिवार या ठिकाणी राहत होता पण एक दिवस अचानक पाच ऑगस्ट दोन हजार बावीसला म्हणजे पाच ऑगस्टपासून त्या उशाताई ज्या आहेत त्या गायब झालेल्या होत्या म्हणजे उषाताईचे पुत्र सून नातू वगैरे सगळी मंडळी त्यांना शोधत होती पण उषाताई कुठं गेल्या काय गेल्या काही लक्षात येत नव्हतं नातेवाईकांकडे चौकशी केली होती बाकीच्या मित्रमंडळी शेजारी पाजारी यांच्याकडे चौकशी केली पण उषाताई यांचा, यांचा काही शोध लागला नाही आणि त्यांना शोधून शोधून नंतर हे जे पितापुत्र आहेत ते पितापुत्र दहा तारखेला म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंढवा पोलिसांमध्ये गेले आणि त्यांनी उषा या गायब झालेल्या म्हणजे आजी गायब झालेली आहे अशा पद्धतीची तक्रार तिथं नोंदवलेली आहे आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करत होते शोध घेत होते आणि ही घरातली मंडळी जी आहेत ती त्यांच्या पद्धतीनं शोध घेत होती तपास करत होते यावेळेस या, या घरातल्या मंडळींना त्या आजीबाईंची एवढी काळजी होती की त्यांनी अक्षरशः त्या परिसरामध्ये पोस्टर लावलेले होते आणि त्या माध्यमातून पण शोध घेत होते आणि जे सोशल मीडिया आहे त्याचा पण वापर करून शोधण्याचा प्रयत्न केला जात होता पण आजीबाईंचा काही तपास लागत नव्हता आता या काळामध्ये उषाताई जे आहेत त्यांची मुलगी त्यांचं नाव आहे शीतल कांबळे यांचं वय साधारणपणे चाळीस वर्षाचं चा आहे आणि त्या लोहगाव परिसरामध्ये राहत आहेत आता ही जी मुलगी आहे ती मुलगी मात्र प्रचंड अस्वस्थ होती कारण आपली आई गायब झालेली आहे आता आई कुठं गेली काय गेली, गेली कशी गेली ती काय करत असेल ती सुखरूप तर असेल ना तिचं काही बरं वाईट तर झालेलं नसेल ना म्हणजे त्या मुलीच्या मनामध्ये नाना शंका येत होत्या नाना शंका कुशंकांनी त्या मुलीला झोप येत नव्हती ती सतत टेन्शनमध्ये होती आणि मनामध्ये प्रश्न पडायचा की आई अशी न सांगता कुठं जाईल आणि नक्कीच तिच्याबद्दल काहीतरी घातपात झालेला असावा आणि ह्या मुलीला एक तर खाणं पिणं गोड लागत नव्हतं आणि या आईच्या गायब होण्याच्या पाठीमागे आपल्याच भावाचं आणि त्या भावाच्या मुलाची म्हणजे त्याचा हात असण्याची शक्यता आहे किंवा घरातल्याच लोकांचा हात असण्याची शक्यता आहे असं त्या आजीबाईंच्या मुलींना वाटत होतं यांनीच काहीतरी बरं वाईट केलेलं असावं अशी पण शंका येत होती आणि यामुळे शीतल कांबळे या भाऊ आणि भाचा यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये गेल्या आणि त्यांनी तक्रार दिली आता या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये पुण्यातील मुळामुठा नदीमध्ये म्हणजे मुळामुठा नदीच्या तीरावरती लोणी वाडेगाव थेऊर किंवा हा जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये काही मानवी शरीराचे तुकडे सापडलेले होते आता हे तुकडे एका वयोवृद्ध व्यक्तीचे असावेत असं प्रथमदर्शनी वाटत होतं आता एका बाजूला हे तुकडे सापडले होते दुसऱ्या बाजूला उषा गायब झालेल्या होत्या त्यामुळे हे जे तुकडे आहेत ते तुकडे यांचेच आहेत का अशी ही शंका येत होती आता त्यानंतर मग डी एन ए टेस्ट वगैरे ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झाली होती आता याचबरोबर ती उषा यांच्या घरामध्ये जे अंतर्गत वाद होते ते वादसुद्धा समोर आलेले होते आणि काही गुप्त बातमीदार जे असतात तर त्या गुप्त गुप्त बातमीदारांनीसुद्धा पोलिसांना काही उपयुक्त माहिती दिलेली होती आता पोलीस ज्यावेळी उषा यांच्या घरी गेले होते त्यावेळेस उषा यांच्या चपला आणि त्यांची काठी घरी सापडलेली होती आता एक ज्येष्ठ महिला आहे ती चप्पल आणि काठी सोडून कुठं आणि कशी जाईल आणि त्याचबरोबर ती त्या दिवशी या ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता मग अशा पावसामध्ये या कुठं जाऊ शकतात म्हणजे प्रश्नचिन्ह होतं आणि अनेक प्रश्न समोर होते आणि याची उत्तरं मात्र सापडत नव्हती आणि घरातल्याच लोकांवरती मग संशय यायला लागलेला होता आणि यातच मग पोलिसांनी नातवाला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली आणि घरातले इतरही लोक जे आहेत त्यांनाही ताब्यात घेतलं आणि यांच्या बोलण्यामधून यांच्या जबाबामधून विसंगती येत होती विसंगती आढळत होती आणि त्यानंतर मग जेव्हा कसून तपासणी झाली त्यानंतर मग एक अत्यंत भयंकर अत्यंत धक्कादायक क्रूर माणुसकीला काळीमा लावणारी आणि नात्यांची माती करणारी घटना आपल्यासमोर आलेली होती म्हणजे आपली माणसं आपल्याच रक्ताची माणसं आपल्याच काळजाची माणसं ज्यांना आपण लहानाचं मोठं केलं ती माणसं ज्यांना आपण आपल्या मना मनामध्ये हृदयामध्ये जपलेलं आहे ती माणसं एवढी क्रूर कशी असू शकतात याचा विचारही आपण करू शकत नाही अशी घटनानंतर समोर आलेली होती तर उषाताई गायकवाड या या त्या ठिकाणी राहत होत्या ते घर जे आहे ते त्यांच्या नावावरती होतं आणि त्यांच्याकडे काही दागिने होते त्यांच्याकडे पैशाची पण काही कमी नव्हती किंवा त्यांच्याकडे काही पैसे पण असायचे आता त्या अनेकदा मग घरात पण पैसे द्यायच्या नातवाला पण मदत करायच्या मुलाला पण मदत करायच्या वेळोवेळी त्यांच्याकडून ही मंडळी पैसे घेत होते पण हेच पैसे आणि हे दागिने याच्यावरूनच मग घरातली लोक आणि उषाताई यांच्यामध्ये वाद होत होते कारण आईला किंवा आजीला किंवा या ज्येष्ठ नागरिकांना कशाला पैसे पाहिजेत आणि तिनं ते पैसे किंवा दागिने वगैरे आम्हाला दिलं पाहिजे अशी बाकीच्यांची मानसिकता म्हणजे बहुतेक घरामध्ये अशाच पद्धतीची मानसिकता असते आणि सासूसून आणि नातू आजी आणि आई मुलगा यांच्यामध्ये मग यावरून वादंग व्हायला लागले होते आता यावेळेस त्या आजीबाई मात्र सांगायच्या की हे घर माझं आहे आणि त्यामुळे जर जायचं असेल तर तुम्ही हे घर सोडून जा असं त्या त्यांना सतत ऐकवत राहायच्या आणि घरामध्ये ते बंडळी जे आहेत त्यांना प्रचंड या गोष्टीचा राग यायचा पाच ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी आता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि घरामध्ये सुद्धा यांचा वाद चाललेला होता आणि ज्यावेळी दुपारची वेळ झाली होती त्यावेळेस घरामध्ये आजी आणि नातू साहिल हे दोघंच होते आणि यावेळेस आजी आणि नातू यांच्यामध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला भांडण झालं आणि आजीच्या बोलण्याचा नातवाला इतका राग आला इतका राग आला की त्यानं आजीचा गळा ओळायला सुरुवात केली आणि काही वेळातच आजीची हत्या केली आजींचा जीव गेला आता त्यानंतर आता घरामध्ये दे मृतदेह पडला आहे आता या मृतदेहाचं करायचं काय आता यावेळेसच मग घरातली बाकीची मंडळीसुद्धा त्या ठिकाणी आलेली होती पण प्रश्न हा होता की या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा मृतदेह जर असाच टाकून दिला तर अशा पद्धतीनं पण आजीबाईंचं वजन जे आहे ते वजन जास्त होतं आणि त्यामुळे उचलायला वगैरे जड होतं आणि मग या मंडळींनी असं ठरवलं की आजींचे तुकडे करायचे आणि त्या तुकड्यांची विल्हेवाट लावायची आणि त्यानंतर मंगळवार पेठेमधून एक झाड कापण्याचं कटर आणण्यात आलं आणि आजींना बाथरूममध्ये नेण्यात आलं आणि मशीन चालू झाली आणि आजींचे हात पाय मुंडके वगैरे वगैरे कापायला सुरुवात झाली आणि जिनं नऊ महिने नऊ दिवस ज्या आईनं सांभाळलेलं आहे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस सांभाळलं त्याच आईचे किंवा त्याच आजीचे नऊ तुकडे या ठिकाणी करण्यात आले जिनं आयुष्यभर कष्ट केलं होतं जिनं लहानाचं मोठं केलेलं होतं तीच आई आता लाकडासारखी कापली जात होती आणि ज्या आजीनं नातवाला सांभाळलं होतं त्याला नको हवं ते सगळं पाहिलेलं होतं तोच नातू आपल्या आजीचे तुकडे करत होता म्हणजे जनावरांनासुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचं पार्श्वकृत्य या ठिकाणी केलं जात होतं पार्श्विकृत्य या ठिकाणी होत होतं आता ज्या घरासाठी आपण एवढ्या खस्ता खाल्लेल्या होत्या ज्या घराच्या उभारणीसाठी आपण रक्त घाम आणि पैसा पुरवलेला होता ज्या घराला आपण उभं केलेलं होतं त्याच घरामध्ये हे सगळे तुकडे होत होते आणि हे तुकडे करणारे बाहेरचे नव्हते हे तुकडं करणारे त्यांच्याच काळजाचे तुकडे होते आता या ठिकाणी काळजाच्या तुकड्यांनीच त्या शरीराचे तुकडे केलेले होते आता या ठिकाणी नऊ तुकडे झाले ते पोत्यामध्ये भरण्यात आले आणि मुसळधार पावसामध्ये मुठेमध्ये ते सोडून देण्यात आले आणि ही आता ही आजीबाई जी आहे ती आजीबाई तुकड्या तुकड्यांनी व्हायला लागलेली आहे मुठेमध्ये मुठे व्हायला लागली आता इकडं आजीबाई बाहेर गेली हे दाखवण्यासाठी त्यांचा मोबाईलसुद्धा कासेवाडी परिसर किंवा त्या बाजूला टाकून देण्यात आलेला होता अशा पद्धतीनं ही हत्या करण्यात आली होती आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ही घटना घडली त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा समोर आली त्यानंतर एक दोन दिवसातच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे याचा अजून तपास चाललेला आहे कदाचित अजून वेगळ्या बाजूसुद्धा इथून पुढं येण्याची शक्यता आहे नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा येण्याची शक्यता आहे आणि जर समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती असेल तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा या हत्येमध्ये वापरलेली कटर मशीन आणि कपडे जे आहेत ते मांजरी भागातल्या नदीमध्ये टाकून देण्यात आलेले होते आता या घटनेमधला जो मुलगा आहे तो मुलगा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे आणि ज्यावेळेस पोलीस प्रश्न विचारत होते त्यावेळेस आपण काय उत्तर द्यायचे याची रंगीत तालीम मारेकऱ्यांनी केली होती अशी सुद्धा माहिती समोर येते आणि ही जी हत्या आहे ती अत्यंत नियोजनबद्ध केलेली होती असंही पोलिसांनी सांगितलेलं होतं आणि भर दुपारी ही हत्या झालेली होती पण पावसामुळे कोणालाही शंका आलेली नव्हती हत्या पाच तारखेला झाली त्यानंतर तिचे सगळे पुरावे नष्ट करण्यात आले आणि त्यानंतर दहा ऑगस्टला मुंढवा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि नंतर जवळजवळ पंधरा ते अठरा दिवसांनी पोलिसांनी नातवाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मग सुपुत्रांना ताब्यात घेतलं अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण पुढं आलेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये सी सी टी व्ही फुटेज डी एन ए रिपोर्ट गुप्त माहितीदार तांत्रिक तपास आणि इतर जे काही माहिती पुरावे होते त्या सगळ्यांच्या आधारे याचा सगळा उलगडा झालेला होता आता या सगळ्या प्रकरणा ून आपण धडा काय घ्यायचा एक वेळ घरामध्ये जेवायला नसलं तरी चालेल पण घरामध्ये वाद भांडण किरकिर असता कामा नये ती नसली पाहिजे तरच त्या घरामध्ये आनंद सुख आणि समाधान राहू शकतं दुसरी गोष्ट पैसे दागिने संपत्ती याच्यापेक्षाही आपला माणूस आणि आपल्या माणसाबद्दलचं प्रेम हे श्रेष्ठ आहे आणि हे संस्कार आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजले पाहिजेत म्हणजे एका बाजूला आपल्या घरातली मंडळी असतील आणि दुसऱ्या बाजूला पैसा असेल संपत्ती असेल तर आपण आपल्या लोकांची निवड केली पाहिजे आपल्या जवळच्या लोकांची आपल्या घरातल्या लोकांची निवड केली पाहिजे तिसरी गोष्ट आपण आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना किंवा घरातल्या कोणालाही कधीही आवाज चढून बोलता कामा नये आणि जर समजा चुकून आपल्याकडून आवाज चढवला गेला तर ती आपली चूक आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि आपल्याबरोबर म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की आपल्याबरोबर जी छोटी मुलं असतात तर आपण काय करतो आपल्या घरातलं कोणी ज्येष्ठ नागरिक आहे आजी आहे आजोबा आहेत किंवा कोणी असतील जी, जी, जी मंडळी तर त्या मंडळींना आपण उलटं पालटं बोलतो त्या मंडळींची पाठीमागं थट्टा करतो किंवा नवरा बायकोबद्दल काहीतरी बोलत असतो मुलांच्यासमोर किंवा बायको नवऱ्याबद्दल काहीतरी बोलत असते म्हणजे घरातलीच मंडळी त्या मुलांच्यासमोर दुसऱ्याबद्दल अत्यंत वाईट भाषेमध्ये चुकीचं बोलत राहतात आणि त्याचाच परिणाम त्या मुलांवरती होतो आणि नंतर मग ती मुलं त्यां चा आदर करणं सोडून देतात किंवा आदर करत नाही त्यामुळे आपल्या घरात जर मंडळी म्हणजे ला कुणी असू द्या आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाचा आपण आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे आणि लक्षात ठेवा ही घटना जी आहे ना ती पुण्यातलं एक महानगर आहे त्या महानगरात मधल्या एका घरामध्ये घडलेली आहे पण जर समजा आपण आपले संस्कार विसरलो आपण आपले महामानव आणि त्यांचे विचार विसरलो आणि पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आपण आपल्या भारतीय संस्कृतीला विसरून गेलो तर अशा प्रकारचे म्हणजे अशा घटना ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या घटना ह्या आपल्यासुद्धा घडात घडू शकतात विचारांनी कृती घडते कृतीनं संस्कृती घडते संस्कृतीने माणूस आणि माणुसकी घडते आणि माणुसकी हाही एक विचार आहे आणि याच विचारांनी कृती घडते कृतींनी संस्कृती घडते हे एक सर्कल आहे आणि ते सर्कल आपली भारतीय संस्कृतीच पूर्ण करू शकते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे बरं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा आणि डी एस डी वर्ल्डवरती जो व्हिडिओ टाकलेला आहे तोसुद्धा बघून मला प्रतिक्रिया द्या पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद